Hey, good morning. Good morning, my dear friends and students. I'm Sadhna and all of you enjoying maths and science with me. So students, upon the 7th standards are the muscular system and the digestive system हा lesson start केलेला आहे आणि याच्यामध्ये आपण अभ्यास करतोय muscular system चा. या अगोदर की तुम्हाला muscular system विषयी खूप छान छान interesting गोष्टी आज मी तुम्हाला सांगणार आहे. त्या अगोदर आपल्याला करायचे आहे छोटे छोटे activities. पण या activities करताना अगदी काळजीपूर्वक करायचे आहे कारण त्या करताना आणि अगदी कॉन्सन्ट्रेशन करून पण करायचं आहे कारण त्या ऍक्टिव्हिटीज वरती मी तुम्हाला विचारणार आहे काही प्रश्न आणि त्या सगळ्या प्रश्नांची उत्तर द्यायची आहे मला कमेंट बॉक्स मध्ये. सो व्हाट इज ऍक्टिव्हिटीज, लेट्स डू इट विथ मी. माझ्यासोबत सगळ्यांनी ही ऍक्टिव्हिटी करायची आहे. फर्स्ट ऍक्टिव्हिटी, येस, होल्ड युअर आर्म स्ट्रेट ऍट एल्बो ऑफ 180 डिग्री विदाउट क्लोजिंग युअर फिस्ट. म्हणजे काय केलेलं आहे, मी माझा हात असा सरळ ठेवलेला आहे, ठीक आहे. हा माझा हा एल्बो आहे तो अगदी सरळ 180 अंशाचा कोन होईल अशा पद्धतीने विदाउट क्लोजिंग द फिस्ट. म्हणजे माझी मुठ्ठी बंद न करता माझी मुठ्ठी काय करायची, खुल्ली. हा आपली ही जी मूठ आहे ती उघडी ठेवायची आणि अशा पद्धतीने 180 डिग्रीचा अँगल करायचा आहे, ठीक आहे. दिस इज युअर फर्स्ट ऍक्टिव्हिटी. नीट बघा हा, मी त्याच्यावरती प्रश्न विचारणार आहे. नेक्स्ट, व्हॉट यू हॅव टू डू, दॅट इज बेंड द आर्म ऍट द एल्बो विथ 90 डिग्री. हा काय करायचं, इथे 90 डिग्रीचा इथे असा अँगल झाला पाहिजे अशा पद्धतीने सगळ्यांनी केलं. ओके, फर्स्ट 180 डिग्री, सेकंड 90 डिग्री. ओके, तुम्ही बघा काय चेंजेस होत आहेत. देन व्हॉट यू हॅव टू डू, देन टच द हँड टू युअर शोल्डर विथ युअर फिंगर्स. म्हणजे तुमचे जे फिंगर्स आहे त्या फिंगर्सने तुमच्या शोल्डर्सला इथे या पद्धतीने काय करायचं आहे, टच करायचं आहे, ठीक आहे. फर्स्ट ऍक्टिव्हिटी, सेकंड ऍक्टिव्हिटी, थर्ड ऍक्टिव्हिटी. मग आता ह्या तीनही ऍक्टिव्हिटी तुम्ही जर ऑब्झर्व केल्या तर याच्यामध्ये पहिल्या याच्यामध्ये कुठे कॉन्ट्रॅक्सेशन आणि रिलॅक्सेशन झालं रे मसलचं. सेकंड ऍक्टिव्हिटीज मध्ये कोणत्या मसल्स कॉन्ट्रॅक्ट झाले आणि कोणत्या मसल्स रिलॅक्स झाल्या रे. इथे कॉन्ट्रॅक्सेशन आणि रिलॅक्सेशन काही दिसून आलं का तुम्हाला इथे वगैरे, ठीक आहे, जरा मला लिहा कमेंट बॉक्स मध्ये. त्यानंतर थर्ड ऍक्टिव्हिटी केली, टच युअर फिंगर्स टू युअर शोल्डर्स. हा इथे काय झालं रे आणि अँगल कसा झाला, हा झाला तुमचा 180 डिग्रीचा अँगल, हा झाला तुमचा 90 डिग्री आणि त्याच्या जर आपण हाफ केला तर इथे 45 डिग्रीचा अँगल इथे तयार होतोय. सो तुम्ही मला सांगायची माझी फर्स्ट ऍक्टिव्हिटी, सेकंड ऍक्टिव्हिटी आणि थर्ड ऍक्टिव्हिटी याच्यामध्ये कुठे कॉन्ट्रॅक्सेशन आणि रिलॅक्सेशन ऑफ द मसल्स तुम्हाला बघायला मिळायचं. उत्तर लिहायचं आहे कमेंट बॉक्समध्ये. सो आता आपण जाणून घेणार आहोत, आज आपण शिकणार आहोत आपल्या मस्क्युलर सिस्टीम विषयी आणि या मस्क्युलर सिस्टीम विषयी मी एकदम छान इंटरेस्टिंग गोष्टी आज तुम्हाला सांगणार आहे. सो रेडी टू लर्न विथ मी. सो फर्स्ट ऑफ ऑल, फर्स्ट इम्पॉर्टंट थिंग, दॅट इज आर मसल्स इन अ बॉडी ऑलवेज वर्क टुगेदर, नॉट डुईंग देअर वर्क सेपरेटली. आपल्या शरीरामध्ये जेवढ्या जेवढ्या मसल्स आहेत त्या काय करत असतात, सगळ्या एकत्रित येऊन काम करत असतात. त्या अशा भांडत बसत नाही आपल्यासारखं की अरे आज मी जन्माला आल्यापासून डायजेशनचं काम करतोय, मी जन्माला आल्यापासून रेस्पिरेशनचं काम करतोय. हार्ट असं म्हणत नाही की मी ती कंटिन्युअस जन्माला आल्यापासून पंपिंग करतोय, तुमच्या सगळ्या ऑर्गन्सला रक्त पुरवठा करतोय. मी थकलोय आता, आजच्या दिवस मी आराम करतो, तुम्ही बाकीच्यांनी सगळ्यांनी काम करा. असं बिलकुल होत नाही. माणसासारखं ते भांडत नाही. आपले हे जे इंटरनल ऑर्गन आहे ते बिलकुल भांडत नाही. ते काय करतात, एकोप्याने वर्किंग टीम लाईक टीम काय करत असतात, ऑलवेज डू देअर वर्क इन अ ग्रुप. ग्रुपमध्ये म्हणजे समजा आपलं डायजेस्टिव्ह ऑर्गन आहे, डायजेस्टिव्ह सिस्टीम एकदम डिटेलमध्ये आपण पुढच्या व्हिडिओजमध्ये शिकणारच आहोत. आपलं स्मॉल इंटेस्टाईन, लार्ज इंटेस्टाईन, आपलं इसोफेगस, स्टमक हे सगळं एकत्रित काम करत असतात. ब्लड व्हेसल्स आहे, तुमच्या आर्टरीज आहे, कॅपिलरीज आहे, तुमचं हार्ट आहे, हे सगळं एकत्रितपणे येऊन सर्क्युलेशनचं काम करत असतं. लंग्स म्हणत नाही अरे बाबा मी आता रेस्पिरेशन करून दमलो आता तुम्ही आजच्या दिवस मी आराम करतो, असं नाही होत. ते बिलकुल त्यांना एसक्यू चालतच नाही. ज्या दिवशी त्यांनी एसक्यू घेतलं की आपल्या सिस्टीम मध्ये काहीतरी बिघाड होणार आणि आपल्या आपल्याला काय होणार आहे, त्याचा खूप तोटा होणार आहे. कधी कधी आपल्याला जीव, तुमच्या हार्टने थोडस जरी पंपिंग करणं थांबवलं, तुमच्या हार्टने किंवा रेस्पिरेशन थोडस जरी थांबलं तरी आपला जीव जाऊ शकतो. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट, दॅट इज टू वर्किंग ऑफ ऑल दी मसल्स इन अ ग्रुप. ओके, दिस इज युअर फर्स्ट पॉइंट. But very important thing, when one muscle get relaxed, the other muscles get contract. आता हे काय आहे, म्हणजे एका
ठिकाणच्या जर मसल्स ह्या रिलॅक्स झाल्या तर दुसऱ्या ठिकाणच्या काय होत असतात, कॉन्ट्रॅक्ट होत असतं. आता आपण हे बायसेप आणि ट्रायसेपने समजून घेऊया. आता तुमच्या बुकमध्ये डायग्राममध्ये पण बायसेप काय आहे, ट्रायसेप काय आहे हे समजावून दिलेलं आहे. मग आता बायसेप ट्रायसेप ही अशी कन्सेप्ट आहे ती तुम्हाला नेहमी नेहमी उपयोगी पडणार आहे. तुम्हाला सांगता आलं पाहिजे बाळांना व्हॉट इज बायसेप अँड व्हॉट इज द ट्रायसेप. सो डू वन ऍक्टिव्हिटी विथ मी, माझ्यासोबत एक ऍक्टिव्हिटी करायची आहे. ओके, शो मी युअर बायसेप. पहिलवान लोक असेच दाखवत ना, बायसेप रिलॅक्स, बायसेप रिलॅक्स. मग त्याच्यामध्ये बायसेप कुठलं आणि ट्रायसेप कुठलं, ज्यावेळेस आपण आपला हात आपण आपले बायसेप सेप्स दाखवत असतो त्यावेळेस इथे काय होत असतात, इथल्या ज्या मसल्स आहेत त्या काय होतात, कॉन्ट्रॅक्ट. इथे आपल्याला काय वाटतं, असं फुगलेला भाग दिसतो, याला आपण बायसेप म्हणत असतो. द अप्पर पार्ट ऑफ द आर्म वेअर मसल्स गेट कॉन्ट्रॅक्टेड, या मसल्स काय झाला, कॉन्ट्रॅक्ट झाला, याला आपण बायसेप म्हणणार. त्याच वेळेला सेम टायमिंग काय झालं, आपल्या ज्या अप्पर आर्मचं जी लोअर साईड आहे, या लोअर साईडच्या मसल्स काय झाल्या, रिलॅक्स, कूल, रिलॅक्स झाल्या. या लोअर साईडच्या मसल्स काय झाल्या, आपल्या रिलॅक्स झाल्या. म्हणून हा जो लोअर पार्ट आहे त्याला आपण ट्रायसेप म्हणणार. क्लिअर? दिस इज युअर बायसेप, दिस इज युअर ट्रायसेप. व्हेरी सिम्पल. सो व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ बायसेप अँड ट्रायसेप? लेट्स सी. हियर इज द डेफिनेशन ऑफ बायसेप. The muscles in the of the front of the bone of your upper arm is called as your bicep. एक्झाम मध्ये ही डेफिनेशन 100% विचारलं जाते की बायसेप म्हणजे अप्पर पार्ट की लोअर पार्ट. ओके, फ्रंट साईडला, तुमच्या बोनच्या फ्रंट साईडला अप्पर पार्टच्या त्याला आपण म्हणणार आहोत बायसेप. अँड व्हॉट इज ट्रायसेप? लेट्स सी. त्याच्यामध्ये फक्त काय करायचं, लोअर पार्ट करायचं. द मसल्स ऑफ द बोन्स ऑफ अप्पर आर्म टू द लोअर साईड इज कॉल ऍज अ ट्रायसेप. त्याला काय म्हणणार आपण, ट्रायसेप. लोअर साईडच्या ज्या मसल्स असतात त्याला ट्रायसेप आणि अप्पर साईडच्या मसल्स त्याला म्हणणार आहात तुम्ही बायसेप. सो आय थिंक बायसेप काय आहे आणि ट्रायसेप काय आहे ही कन्सेप्ट सगळ्यांची छानपैकी क्लिअर झाली. क्लिअर झाली असेल तर एक लाईक नक्की करा. तुम्ही लाईक केल्यानंतर मला मोटिवेशन मिळतं आणि अजून तुमच्यासाठी छान छान व्हिडिओ बनवायला मला प्रेरणा मिळते. सो लेट्स सी द नेक्स्ट टॉपिक. सो स्टुडंट, तुमच्या बुकमध्ये 12.3 ही एक डायग्राम दिलेली आहे. त्याच्यामध्ये काय दाखवलेलं आहे, डिफरंट टाईप ऑफ मसल्स इन अ बॉडी. आपल्या बॉडीमध्ये कुठल्या कुठल्या मसल्स आहेत, तुम्ही जर माझ्यासोबत या मसल्स लक्षात ठेवला तुम्ही लाईफ टाईम लक्षात ठेवणार आहे. तुम्ही काय करायचं आहे, मी ज्या ज्या मसल्सवरती हात ठेवणार आहे ती मसल्स वरती हात ठेवायचा आणि त्या मसलचं नाव 2-3 वेळा रिवाइज करायचं. तुम्हाला लाईफ टाईम त्या मसल्स छानपैकी लक्षात राहणार आहे. सो आता पहिल्या मसल्स तर आपल्याला माहितीच आहे, दॅट इज बायसेप ट्रायसेप. पहिली मसल कळली, बायसेप ट्रायसेप. त्यानंतर आपण राहते हा पार्ट बघूया, इकडच्या मसल बघूया. फर्स्ट अपॉन ह्या ज्या शोल्डर्स आहे तुम्हाला दिसतंय, या शोल्डरच्या मसल्सला काय म्हणणार आहात तुम्ही, दॅट इज कॉल्ड एज अ डेल्टॉइड. येस, से विथ मी, व्हॉट इज दिस? दिस इज डेल्टॉइड. देन व्हॉट इज दिस? ही आहे आपली छाती. छातीच्या मसल्सला काय म्हणणार, चेस्ट मसल. व्हेरी सिम्पल, दिस इज युअर डेल्टॉइड. शोल्डरच्या मसल्सला डेल्टॉइड म्हणणार आहे. दिस इज युअर चेस्ट. देन व्हॉट इज इट? दिस इज, तुम्ही बघा काय दिसतंय तुम्हाला, सिक्स पॅक. इथे तर आपल्या बुकमध्ये 8 पॅक्स दाखवलेले आहे. ऍप्स म्हणतो आपण याला, ऍप्स. ओके, सो दॅट इज कॉल ऍज द ऍबडॉमिनल मसल. आपल्या ज्या पोटाच्या मसल्स असतात त्याला म्हणतात ऍबडॉमिनल मसल. आता अजून काही मसल्स तुमच्या बुकमध्ये दाखवलेल्या आहे, ऍबडॉमिनल मसल्स पर्यंत आलोय. त्यानंतर आपण तुम्हाला तुमची मांडी आहे, मांडीला टच करा बरं सगळ्यांनी. कुठली सगळ्यात बॉडीमध्ये सगळ्यात मोठी मसल असते तुमच्या या मांडीमध्ये आणि त्याला म्हणणार आहे तुम्ही क्वाड्रिसेप्स. व्हॉट इज इट? येस, कम ऑन, दिस इज क्वाड्रिसेप. आणि क्वाड्रिसेप झाल्यानंतर तुमचा जो घोटा आहे किंवा तुमची जी नी म्हणतो आपण त्याला, गुडघा आहे, त्या गुडघ्याच्या खाली मसल्स असतात, दॅट इज कॉल एज अ फ्लेक्सर्स. यू कॅन सी इन द डायग्राम, त्याला म्हणणार आहे तुम्ही फ्लेक्सर्स. ओके, आता फ्लेक्सर्स हे चार असतात आपल्या बॉडीमध्ये. तुमचा जे दोन्ही गुडघे आहे त्या गुडघ्यांच्या खाली ते टोपर्यंत, ते दोन फ्लेक्सर्स झाले. आणि बघा इथे सुद्धा तुमचे फ्लेक्सर्स असतात. फ्लेक्सर्स कुठे आहे? तुमचा हा जो एल्बो आहे, फ्रॉम युअर एल्बो टू द टिप ऑफ द मिडल फिंगर देर आर वन फ्लेक्सर अँड दिस इज युअर अनादर फ्लेक्सर. क्लिअर? बघा इकडे एक फ्लेक्सर असतं आणि इकडे एक फ्लेक्सर्स मसल्स असतात. ठीक आहे, अशा पद्धतीने सगळ्या मसल्स मी तुम्हाला छानपैकी क्लिअर केला आहे. आणि जाता जाता मी सांगणार आहे खूप इंटरेस्टिंग गोष्ट आपल्या मसल्स विषयी, की ज्या तुम्हाला कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये खूप इम्पॉर्टंट आहे आणि तुम्ही जनरल नॉलेज म्हणून सुद्धा लक्षात ठेवणार आहे.
फर्स्ट ऑफ ऑल व्हाट इज मायोलॉजी, दैट इज द स्टडी ऑफ मसल्स इज कॉल्ड एज अ मायोलॉजी. तुम्हाला माहिती आहे विज्ञानामध्ये एक अशी शाखा आहे ज्याच्यामध्ये फक्त मसल्स मसल्स मसल्सचा अभ्यास केला जातो, त्या शाखेला आपण मायोलॉजी असं म्हणणार आहे. मग एक्झाम मध्ये कुठे विचार व्हाट इज मायोलॉजी, मायोलॉजी आलं की लक्षात ठेवायचं मसल्सचा अभ्यास करणारं शास्त्र, दॅट इज द स्टडी ऑफ द मसल्स इज कॉल्ड एज द मायोलॉजी. नेक्स्ट वन विच इज द बेसिक प्रॉपर्टी ऑफ मसल्स, मसलची बेसिक प्रॉपर्टी कुठली आहे, दॅट इज कॉन्ट्रॅक्सेशन. कॉन्ट्रॅक्सेशन इज द बेसिक प्रॉपर्टी. तुम्हाला जर विचारलं की कॉन्ट्रॅक्सेशन ऑर द रिलॅक्सेशन विच इज द बेसिक प्रॉपर्टी ऑफ मसल्स, दॅट इज कॉन्ट्रॅक्सेशन इज द बेसिक प्रॉपर्टी ऑफ मसल्स. सेकंड तुम्हाला जनरल नॉलेज माहिती झालं. देन विच इज द लार्जेस्ट मसल इन द बॉडी, आपल्या बॉडीमध्ये सगळ्यात मोठी मसल्स कुठली आहे, येस दॅट इज थाय मसल्स. आपल्या मांडीमध्ये जी मसल असते दॅट इज द थाय मसल इज द लार्जेस्ट मसल इन द बॉडी, आणि त्याचं नाव सुद्धा तुम्हाला माहिती आहे, इतक्यात मी शिकवलं. येस व्हॉट इज द नेम ऑफ दॅट मसल, येस इट्स नथिंग बट अ क्वाड्रिसेप. तुम्हाला शिकवलेलं आहे क्वाड्रिसेप ही सगळ्यात मोठी मसल आहे. त्याचप्रमाणे तुमच्या मांडीमध्ये सगळ्यात मोठं हाड सुद्धा आहे बॉडीमधलं, काय नाव आहे त्याचं जरा कमेंट मध्ये लिहा, विच इज द लार्जेस्ट बोन इन आर बॉडी. येस कम ऑन, कोण उत्तर देतंय मी कमेंट नक्की चेक करणार आहे. त्यानंतर आपण बघूया विच इज द स्मॉलेस्ट मसल इन द बॉडी, आपला जो कान आहे तुम्हाला दिसतंय आपल्या या कानामध्ये सगळ्यात छोटं हाड असतं, त्याचं नाव आहे स्टेप्स ऑर स्टॅपीज म्हणत असतो. त्या स्टॅपीजला त्या बोनला एक मसल अटॅच असते, त्या मसलला आपण स्मॉलेस्ट मसल इन द बॉडी म्हणणार आहे, म्हणजे आपल्या कानामध्ये असते. दॅट इज द स्मॉलेस्ट मसल इन द बॉडी इज अ स्टेप्स विच इज द मसल्स विच इज अटॅच टू द स्टेप्स. आपल्या कानामधल्या स्टेप्स या हाडाला अटॅच असणारी जी आपली मसल आहे ती आहे आपल्या कानातली सगळ्यात छोटी मसल. सो आय थिंक हे इंटरेस्टिंग नॉलेज तुम्हाला सगळ्यांना आवडलं असेल. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा. अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओ सोबत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय स्टुडंट्स.